हा डोंगरावर चालले. आज आम्ही पावसाळी ट्रेक करायला. म्हणजे ना पाऊस आला आणि आम्ही ना रेनकोट घातलं पण पाऊस गेलाय. नाही की जाताना जाईपर्यंत येईल पाऊस. चलो 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 आता आम्ही इथं लावली गाडी. इकडून असं आलो आतमध्ये आणि पावसाळ्याची आमची पहिलीच ट्रिप आहे, ट्रेकिंग ट्रिप. आणि आम्ही सगळे तयार आहोत, जे रेनकोट वगैरे घालून. आणि हे बघू शकता रेनकोट टोप्या अशा घालून. आणि आता आपल्याला जायचं आहे वरती तिकडं, ते डोंगर दिसते ना, आणि तिकडं धुकं धुकं दिसतंय. तर त्या धुकं दिसतंय, धुकं धुकं तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहीत. तर तिकडं चाललोय आता. तर चला, वरती एक मंदिरही आहे आणि पहिलीच ट्रिप आपली. बघायचं आता आपण पावसाळ्यात घसर निसरड झालंय का. आणि इथं पाण्याची टाकी आणि इथून आतमधून इकडून रस्ता आहे. चलो देखते क्या क्या आहे, घसरगुंडी झाली आहे का रस्त्याची आणि आम्ही व्यवस्थित पोचतोय का. चला इथं वरती जायचं आहे. हा इथं टॉपला इथं. तर मित्रांनो आम्ही असं जंगलात आलोय खालून, पूर्ण खालून असं. आता जवळपास अर्ध्यात आलोय आणि इथं आर्यनचं सिंहासनावर बसलाय. थोडासा आराम करतोय, बऱ्याच दिवसातून ट्रेक करतोय त्यामुळे दम लागतोय, चांगला दम लागतोय. आणि हे जंगल चांगलं हिरवगार झालंय, बघू शकता तुम्ही, जबरदस्त झालंय हा ना. वरतून नजारा भारी दिसणार आहे, जबरदस्त दिसणार हा ना. आणि हे जे रस्ते झालेत आता पावसामुळं निसरडे झालेत हे असे. जवळपास आम्ही 25% आजही चालून, आता अजून 75% बाकी आहे. चलो निकलते उपर. चलो आणि हा निसरडे रस्त्यावरून घसरत घसरत हळू 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 आरे स्लिप होतोय हो. चला आणि असं ॲडव्हेंचर करत आम्ही निघालोय ट्रेकिंग. पावसाळ्यातली पहिलीच ट्रेक आहे आमची. चल हा ना, स्लिप झालं डायरेक्ट होय होय घसरत्यात पाय ह्या निसरड्या रस्त्यावरून. गोगल गाय आणि पोटात पाय म्हणताय. गोगल गाय आणि पोटात पाय म्हणजे आत गेली. गोगल गाय आणि पोटात काय नजर आहे बघा हा ना. आणि ही व्हॅली. आणि आम्ही आता अर्ध्यात आलोय आणि बसलो इथे जरा. आणि इथून दिसणारा नजारा, तळ आणि त्याच्या भोवतीच बांधकाम जबरदस्त. दुसरा टप्पा घेतलाय आम्ही इथं विश्रांतीचा. आता वरतीच जायचं, तिथं मंदिर आहे तिथं बघूया. आणि हा नजारा जबरदस्त दिसतोय. इथून पावसाळ्याचं एक वेगळंच दृश्य दिसतंय. वरून बघायचं अजून कसं दिसतंय ते. इकडं तळेगाव आहे पण चला बघू कसं दिसतंय हे दृश्य. आणि मित्रांनो आता आपण पोचलोय चौराई देवी मंदिराच्या इथं
आणि आता मंदिरालाही जाणार आहे. इकडून एक असा रस्ता येतोय हा असा. आणि चला आता इथं बसायची वगैरे चांगली सोय केलेली. तिकडं मंदिर आहे. झाडात ना दिसत नाही, झाडं चांगली वाढली. थोडीस पुढे गेलं ना मग दिसेल. पण नजारा काय नजारा आहे माहिती आहे का तुम्हाला? दाखवतो नजारा थोड्याच वेळात. जबरदस्त नजारा जो म्हटला जातो ना तो आहे. खतरनाक नजारा आहे. आणि हा डोंगर पाहू शकता. आणि मंदिर दाखवतो थांबा. आणि हे मंदिर हा एकदम असं व्हॅलीच्या कॉर्नरला आहे. तर त्या मंदिरात जाणार आहे आपण. इकडून असं जाणार आहे. मस्त झाडे आणि हिरवागार निसर्ग झाला आहे. धुकं 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 पाऊस येतो आहे मधूनच. आणि इकडं हा मावळ पवन मावळ हा पवन मावळचा भाग आहे हा सगळा. आणि हा सोमाटणे हा सोमाटणे फाटा जबरदस्त दिसतोय. जबरदस्त नजारा जबरदस्त नजारा. काय खतरनाक आहे व्ह्यू. आणि कसं वाटतंय अरे? मस्त वाटतंय ना. जबरदस्त. बऱ्याच दिवसातून आपण ट्रिप केली. चलो ठिकठिकाणी बसायची व्यवस्था केली. आणि झाडं मस्त झाली. तिथं झेंडा आहे. आणि आता झाडं जास्त असल्यामुळं तळेगावचा नजारा इथून दिसायचं. झाडं नव्हती त्यावेळेस. पण आत्ता बघूया दिसतोय का. हा बघा तळेगावचा नजारा. एरियल व्ह्यू ऑफ तळेगाव. हा कसं खतरनाक आहे बघा ना. हा दिसते ना तुमची स्कूल इथून. इकडच एक तळ दिसतय. आणि ते भंडारा डोंगर वगैरे दिसतोय. तो पुढचा जो डोंगर आहे ना तो भंडारा डोंगर आहे त्या आदितला. तर चला आता मंदिरात जाऊया. दर्शन करू मस्तपैकी चौराई देवीचं. पूजा नाही, घंटी वाजवत आहेत. जबरदस्त वातावरण झालंय. आणि वर बघू शकता तुम्ही धुकं. वाव काय धुकं आलंय बघा. लगेच आत्ता नव्हतं, आत्ता धुकं आलं. जबरदस्त. आणि हे मंदिर. चला तिकडे मंदिरात जाऊया. शूज वगैरे काढून मंदिरात जाऊ. आणि इथं मोगऱ्याचे झाड लावलेले आहेत. जबरदस्त मोगऱ्याचे झाड फुललेत पावसाळ्यात. चलो इथं हे आहे त्याचं प्रवेशद्वार. चौराई देवी. आणि हे असं प्रवेशद्वार आहे मंदिराचं. चौराई देवी प्रसन्नवर मोर वगैरे केलेले आहेत. आणि इथं सिंह आहे. हां सिंह बसवलं आहे म्हणजे देवीचं वाहन जे आहे तर ते सिंह आहे. बऱ्याचशा मंदिरात आपण बघतो ना की कासं वगैरे लावलेलं असतं. तर इथं प्रवेशद्वाराला सिंह बसवला आहे. जबरदस्त वाटतंय ना. वाहन होतं देवीचं सिंह. तर हे असं सिंह बसवलेला आहे. चला आता पाय धुवूया आणि जाऊया मंदिरामध्ये. चलो अभी मंदिरात जाते हे और दर्शन करते हैं. इथे हे थोडंसं घसरतंय ना रे यार. थोडं थोडं घसरतंय. पण मस्त केलंय इथं. जबरदस्त वाटतंय. आणि इथं बघू शकता तुम्ही हा नजारा मंदिराकडे जाताना. हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. काय जबरदस्त आहे. खतरनाक दिसतोय. खतरनाक पुणे मुंबई हायवे पावसाळ्यातला व्ह्यू. आणि जबरदस्त. आणि तिकडं ते घोरावडी डोंगर जवळ. इथं डासले आहेत बरं का रो मच्छर आहेत. हां चलो. आणि हे मंदिर. इथं मंदिरात आलो आपण. हा ना. कुठून? हा ना.
अल्टिमेट व्ह्यू आहे इथून, खतरनाक व्ह्यू आहे हा. पावसाळ्यातला दिसणारा मावळ तालुका आणि हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. आम्ही आता वर आलो इथं मंदिर खाली, हां टॉप लावलो मंदिर खाली. अजून पूर्ण टॉपला नाही गेलो, पूर्ण टॉप तिकडं आहे पण आम्ही मध्येच आहे. आणि काय नजारा दिसतोय खतरनाक, आणि हे ढग हो जबरदस्त. हा मावळ तालुका आणि पवन मावळ आणि हे इकडं घोरावाडी डोंगर. हा हे गारेन, हा घोरावाडी डोंगर तो एकदम पुढचा. हा 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 घोरावाडी डोंगर हे सोमटणे फाटा आणि इथं हे हा घोरावाडी. हा तो एकदम मोठा दिसतोय तो. हा घोरावाडी इथं एक मध्ये मंदिर आहे, गणपतीचं मंदिर, तेव्हा की गणपती दिसतो इथं. हे मध्येच बघ घोरावाडी डोंगराच्या अलीकड दिसला ना. इथं थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं गणपती ह्याच्यात दिसत नाहीये, झूम करून दिसत नाहीये. हा दिसतोय दिसतोय दिसतोय. हे बघा हे गणपती, हा बिरला गणपती सोमाटणे फाट्यावरून जो दिसतोय तो खतरनाक व्ह्यू. आणि आता आम्ही इथं उभा राहिलोय, चला जरा आता तिथं बसून जरा आपण नाश्ता आणलाय तो नाश्ता करूया आणि नंतर परतीचा प्रवास चालू करूया. चलो चलो. इथं पाण्याची वगैरे सोय केली, इथं झाडं लावलेली आहेत असे, हे झाडं लावलेले आणि इथं इथं पाण्याची सोय केली आहे त्या झाडांसाठी. जबरदस्त खतरनाक व्ह्यू. आणि आमचा आता परतीचा प्रवास घरी जायचा चालू झालाय आणि खूप सांभाळून उतरावं लागणार आहे, त्यामुळं आम्हाला एवढा व्हिडिओ जास्त बनवता येणार नाही उतरतानाचा. पण ह्या जंगलाचा मस्त आनंद घेत आम्ही आता उतरतो आणि गाडीजवळ गेल्यानंतर तुम्हाला पार्किंगच्या तिथं गेल्यावर दाखवतो, कारण आता खूपच असं स्टीप घसरगुंडी आणि आर्यन आणि स्लिप होत आहे रे पावसामुळं आहे ना हे सगळं स्लिपरी झालंय. आणि हे असं उतरत उतरत या जंगलाचा मस्त आनंद घेत आता उतरतो खाली. चलो पार्किंग जवळ भेटूया. तर आम्ही आता आलो वरतून, इकडून वरती डोंगरावरती जाऊन वरती गेलतो पार टोकाला, तिथून खाली आलो आणि आता घरी जायचं आहे. गाडीजवळ पोचलोय, पार्किंग केली इथं गाडी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आवडल्यास तुम्हाला या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला याचं कमेंटही करा. चलो बाय बाय. Bye.